पुणे हे शहर सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. अलीकडच्या काळात आयटी हब तसेच शिक्षणाचे माहेरघर, क्रीडा संस्कृतीची ओळख म्हणूनही हे शहर उदयास येत आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलन बालेवाडी येथे जागतिक शालेय बॅडमिंटन स्पर्धेचे महाराष्ट्र शासन आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय शालेय खेळ महासंघामार्फत आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये 16 देशांचे खेळाडू सहभागी झाले होते. या उद्घाटन सोहळ्याला पुण्याचे महापौर मुक्ता टिळक, श्रवण हर्डीकर, चिराग शेट्टी, अंजली भागवत, लितिशिया पिकाट, नोबट क्युअर, सुनील केंद्रेकर, नरेंद्र सोपल आदी मान्यवर उपस्थित होते. बॅडमिंटन खेळाडू चिराग शेट्टी याने स्पर्धा सुरू झाल्याची घोषणा केली. या स्पर्धेची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली. पाहूया भारत विरुद्ध फ्रान्स डबल मॅचचे काही क्षणचित्रे. आता स्कोर झाला आहे 7-4. दुसऱ्या गेममध्ये इंडिया लीडिंग आहे. पहिला गेम त्यांच्या हातून गेलेला आहे. टाय दोनही प्रयत्न केला पण जवळ पोचलू शकलेले नाही आहे, त्यामुळे फ्रान्सला पॉईंट मिळालेला आहे. 5-7 ही सर्व्हिस फ्रान्सच्या बाजूने होत आहे. उंच सर्व्हिस केली पण बाहेर घालवलेली आहे, त्यामुळे पॉईंट गेला. आता स्कोर झाला आहे 6 फ्रान्सच्या बाजूने 6-8. पुन्हा बाहेर घालवला आहे पॉईंट, त्यामुळे फ्रान्सला आता पुन्हा एक पॉईंट मिळाला. 9-8 झालेलं आहेत. सलग 4 पॉईंट घेतलेत त्यांनी. गेम सुरुवात झालेली आहे. शॉर्ट सर्व्हिस केलेत फ्रान्सच्या प्लेअरने, शॉट मारलेत, परत रिटर्न झालेला आहे. पुन्हा मारण्याचा प्रयत्न केला फ्रान्सच्या प्लेअरने. इंडियाच्या प्लेअरने मारलेला आहे, शॉट मिळाला त्यांना आणि एक पॉईंट मिळालेला आहे. आता 11 स्कोर झाला आहे, 10-11. सर्व्हिस व्यवस्थित शॉट केली, परत रिटर्न झाल्यात, परत साईडला मारल्यात, बाहेर मारलं फ्रान्सच्या प्लेअरने, त्यामुळे स्कोर झाला 12-12. त्यामुळे स्कोर झाला आहे 17-17. फ्रान्सच्या प्लेअरने ड्रॉप टाकण्याचा प्रयत्न केला पण पोचू शकला नाही, त्यामुळे भारत 21-20 लीडिंग आहे. एक पॉईंट. हो, फ्रान्सच्या प्लेअर्सनी बाहेर मारल्यामुळे 22-20 सेकंड गेम जिंकलेला इंडिया. आता 1-ऑल झालेला आहे. आता तिसऱ्या गेमवर निर्णय ठरणार आहे, त्यामुळे 1-ऑल अगदी अटीतटीचा चालला होता सामना, पण भारताने कसंही तो 22-20 जिंकलेला आहे. आता तिसरा गेम सुरू आहे, ज्याच्यामुळे निर्णय होणार आहे कोण जिंकणार कोण. पॉईंट सहज सर्व्हिस बरोबर फार उंचावर केल्यामुळे फ्रान्सच्या प्लेअरने आज आरामात मारल्यामुळे त्यांना पॉईंट मिळालेला आहे. आता 1-0 फ्रान्स सर्व्हिस करते. रिटर्न केलेला आहे नेट जवळ प्लेअर, नेटकडनं फ्रान्सच्या प्लेअरने उंच बाहेर गेल्यामुळे इंडियाच्या प्लेअरना एक पॉईंट मिळाला आहे. आता स्कोर झाला 1-1. फ्रान्सच्या प्लेअरने शॉट मारले, इंडियाच्या प्लेअरला पुन्हा रिटर्न न करता आल्यामुळे नेटमध्ये गेल्यामुळे स्कोर 3-3 झालेला आहे. परत रिटर्न केला, नेट जवळ मारलेला आहे, इंडियाच्या प्लेअरने शॉट मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, परत फ्रान्सच्या प्लेअरने नेटमध्ये ड्रॉप टाकला आहे, परत मागे गेला, परत ड्रॉप, इंडियाच्या प्लेअरनं काय घेता आलेला नाही आहे. 7-3 लीडिंग आहे फ्रान्स निर्णयाच्या गेममध्ये. केला भारताने मस्त शॉट मारण्याचा प्रयत्न केला पण फ्रान्सच्या प्लेअरने रिटर्न केलेला आहे, परत शॉट मारण्याचा प्रयत्न केला, रिटर्न झालेला आहे, परत दोघांनी एक प्रयत्न केला भारताच्या असल्यामुळे फ्रान्सच्या प्लेअरला ड्रॉप टाकता आलं. आणि आता इंटरवलमध्ये फ्रान्स 11-9 लीडिंग आहे. 18-16 सर्व्हिस होती भारताकडून. शॉर्ट सर्व्हिस प्रयत्न केला, पुन्हा नेटमध्ये घालवला प्लेअरने भारताच्या,
आणि स्कोर झालाय 17-18. मारला फ्रान्सच्या प्लेअरनी, परत बाहेर मारलेला आहे आणि भारताला आता मॅच पॉईंट आलेला आहे. फार अगदी मारलेला आहे फ्रान्सच्या प्लेअरनी, नेटमध्ये मारला आणि भारताने तिसरी गेम जिंकली, त्यामुळे भारताला हा टाय मिळालेला आहे, दुसरा टाय जो डबल्सचा होता. और इधर हम लोग आज थर्ड फोर्थ पोजिशन के लिए खेले थे सुबह मैच, जो हम लोग 3-2 जस्ट क्लोज मैच था, थोड़े से कुछ मिस्टेक्स के लिए हार चुके हैं हम. ब्रॉन्ज नहीं मिला हमें थोड़े मिस्टेक्स के वजह से. हम लोग फोर्थ पोजिशन आए हैं और ये टूर्नामेंट खेल के बहुत एक्सपीरियंस मिल रही है हम लोगों को, बहुत डिफरेंट कंट्रीज के साथ खेलने को मिल रहा है. पाहूया सिंगल या मैच के कई क्षणचित्रे. उंच सर्विस के लिए डेसमन्स मारण्याचा प्रयत्न केला आहे, पण निकिताने परत मागे ढकललेला आहे, परत टॅप करण्याचा प्रयत्न केला, दोघेही टॅप करतात, मागे ढकलतात, पर इथं घेता नाही आलं बॅकहँडवर आणि स्कोर झाला आहे 19-19. डेसमन्स सर्व्हिस करते 20-19 सर्व्हिस केली, प्लेअर परत टॅप मारला जोरात, पण निकिताने नेटमध्ये घालायला आहे. फ्रान्सच्या डेसमन्सने पहिला गेम जिंकलेला आहे 21-19. फार जवळ होता जिंकण्याचा चान्स, लीडिंग होती निकिता, पण तिने थोडक्यात घालवला आणि स्कोर झाला आहे 21-19. कोच आता दोन्हीकडे, कोच आता 2 मिनिटाचा रेस्ट असतो पहिल्या गेम आणि दुसऱ्या गेमच्या मध्ये, आणि दोघांचे कोचेस इन्स्ट्रक्शन करतायत काय चुका तुम्ही केल्यात. हाय सर्व्हिस केली, परत शॉट मारलाय, परत निकिताला काय रिटर्न करता आला नाही, बॅक केला, गेला तो आणि बरोबर गेला मला वाटतं, आणि तो स्कोर झाला आहे 4-5 सर्व्हिस करते, मागे टाकले परत सर्व्हिस, परत ड्रॉप टाकलेला आहे फ्रेंच प्लेअरनी मागेकडे, पण निकिताने फोरहँड मारण्याचा प्रयत्न केला पण तो नेटमध्ये गेला, त्यामुळे स्कोर झाला आहे 6-4. डेसमन्स सर्व्हिस केली, निकिताने परत ढकलेला आहे नेटकडे, परत मागे ढकललं डेसमन्सनी आणि निकिताला तिथपर्यंत पोचता आलेला नाही आहे, आणि स्कोर झाला 11-7. इंटरवलमध्ये 1 मिनिटचा इंटरवल असतो, 10-12 निकिता सर्व्हिस करते, पहिली गेम घालवली आहे निकिताने, डेसमन्स फर्स्ट गेम जिंकलेली आहे 22-20. निकिता सर्व्हिस करते, सर्व्हिस केलेली आहे, मागे मारला आहे, परत डेसमन्सने हाय ड्रॉप मारलेला प्रयत्न केला पण तो बाहेर गेला, असल्यामुळे निकिताला पॉईंट मिळाला आणि स्कोर झाला आहे 11-12. आणि आता परत डेसमन्स 19-18 लिडिंग आहेत सेकंड गेममध्ये, परत मागे सर्व्हिस केली, क्रॉसकोर्ट ड्रॅप टाकला, मागे ढकलेला आहे निकितानी क्रॉसकोर्ट मारण्याचा प्रयत्न, परत चुकला निकिता, परत दुसऱ्यांदा चुकली ती, आणि 20-18 मागे आहे सेकंड गेममध्ये. मॅच पॉईंट आहे, पहिला तिने गेम घालवलेला आहे आणि आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये मॅच पॉईंट आहे. डेसमंडला हा गेम जिंकण्याचा चान्स आहे. सर्व्हिस केली मागे, डेसमंडने टॅप केलं, परत नेटजा मागे ढकला, परत निकिताने शॉट मारला, डेसमंडने रिटर्न केलेलं आहे आणि निकिताने बाहेर घालं, आणि फ्रान्सनी हा सिंगल्सचा पहिला टाय जिंकलेला आहे, त्यामुळे आता फ्रान्स 2-1 लिडिंग आहे या टायमध्ये. या स्पर्धेमध्ये 18 वर्षाखालील 15 देशाचे खेळाडू सहभागी झालेले आहेत. यामध्ये खास करून चायना, चायनीज तायपाई, ज्यांचं आज देश पूर्ण जगामध्ये बॅडमिंटन क्षेत्रात नेतृत्व आहे, प्रभुत्व आहे, असे नामवंत संघ, ब्राझील असेल, फ्रान्स असेल, त्याच्यामध्ये इंडिया आहे, हे एकूण 15 संघ या ठिकाणी स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. गेले 4 दिवस या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे, त्यासाठी 14 कोर्ट्सची आम्ही मांडणी केलेली होती. जवळजवळ 450 मॅचेस या 4 दिवसामध्ये संपन्न झालेले आहेत. या स्पर्धेसाठी आपण या 14 कोर्ट्सशिवाय 4 कोर्ट्स त्यांना प्रॅक्टिससाठी उपलब्ध करून देण्यात आलेले होते. या स्पर्धेसाठी राज्य शासनाने मोलाची मदत केलेली आहे. याशिवाय या खेळाडूंची राहण्याची सोय या कॅम्पसमध्येच असलेल्या ऑर्चिड हॉटेलमध्ये करण्यात आलेली असल्यामुळे खेळाडूंना निवास व भोजन व स्पर्धा ठिकाण हे खूप कमी ठिकाणी होतं हे आज आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे. त्यामुळं प्रत्येक मुलाला जरी तुम्ही विचारलं ह्या स्पर्धेचं आयोजन कसं झालं तर तो हेच सांगेल की या स्पर्धा उत्तम झाल्या, निवास व्यवस्था जवळ होती, स्पर्धा जवळ होत्या, वॉकेबल डिस्टन्स होतं, AC हॉल होता, आणि यामुळं प्रत्येक खेळाडू, 15 देशातला प्रत्येक खेळाडू, मार्गदर्शक किंवा त्यांचा संघ व्यवस्थापक यांना विचारलं तर तो प्रत्येक खेळाडू या स्पर्धेचं निश्चितच नाव घेईल याची मला खात्री वाटते.
कोट नंबर 8 वर चाललेली मॅच आहे ती फ्रान्स वर्सेस चायनीज तायपे. चायनीज तायपे ऑलरेडी 3-1 नी लिडिंगवर आहेत. 3 गेम चायनीज जायपेने जिंकलेले आहेत, 1 फ्रान्सने. आता हे शेवटचे सिंगल चालू आहे, थॉमस वर्सेस चेन जेऊन चाऊ. आणि स्कोर आहे, चेन जू मागे आहे, फ्रान्सचा थॉमस लिडिंग आहे 16-14 ने. थॉमस सर्व्हिस करणार आहे 16-14 वर. आणि ही मॅच चालू आहे ती पहिल्या आणि दुसऱ्या टीम बॉईजच्या टीम इव्हेंटसाठी. सर्व्हिस केली मागे, परत मारण्याचा प्रयत्न केला आणि फ्रान्सच्या प्लेअरनी सोडून दिलेला आहे. थॉमसने मागे मारल्यामुळे स्कोर झाला आहे 15-17. जेन छाऊ हा चायनीज तायपेचा शेवटचा सिंगल्स खेळत आहे आणि इथून थॉमस फॉरकेट्स खेळत आहे. चेन सर्व्हिस करतोय थॉमसला, नेट जवळ टाकला आणि चेनला पोचता आलेला नाही आहे, त्यामुळे थॉमसला पॉईंट मिळालेला आहे. आणि स्कोर झाले 18-17. थॉमस शटल चेनसाठी मागतोय, अंपायरने तो दिलेला आहे परमिशन त्यांना. आणि थॉमसने नवीन शटल घेऊन सर्व्हिस करणार आहे. आता थॉमस सर्व्हिस करतोय 18-17 वर. एक पहिली एक पॉईंटवर लिडिंग आहे पहिल्या गेममध्ये. सर्व्हिस केली, नेट जवळ टाकलं, परत ट्रॅप केलं, मस्तपैकी ड्रिबल केलं चायनीज तायपेने आणि स्कोर झाला आहे 18-18. चेनला मॅच गेम पॉईंट आहे आणि फ्रान्स थॉमसला वाचवण्याचा पॉईंट आहे तो. चेन सर्व्हिस केला, टॅप टाकला अगदी जवळ, दोघंही नेटचे खेळतात. चेनने मारला शॉट, परत नेट जवळ टाकला, परत मागे ढकलला, पण मला वाटतं आऊट गेला आहे. आणि स्कोर झाला 20-20, गेम पॉईंट आहे त्याला. मागे मारला, परत नेटकडे टाकला, परत ड्रिबल केलं, परत ड्रिबल करण्याचा प्रयत्न केला, फारसा छान रिटर्न केला चेनने, पण थॉमसने बाहेर मारल्यामुळे चेन जेन छाऊ पहिला गेम जिंकलाय 22-20. सेकंड गेम सुरू होत आहे, सेकंड गेम बॅकहँड सर्व्हिस करतायत. आरामात नेट जवळ केलं, टॅप करण्याचा प्रयत्न केला, मागे ढकलला, परत शॉट मारला, पण थॉमस फॉरकेटने शॉप नेटमध्ये मारल्यामुळे चेनला पहिला पॉईंट मिळालेला. चेन फर्स्ट पॉईंटवर आता सर्व्हिस करतायत. ही थर्ड सिंगल चालू आहेत, परत चुकीचं नेटमध्ये टाकलं थॉमसने. थॉमस बऱ्याच काय चुका नाही करत आहे या गेममध्ये आणि सारखा नेटमध्ये प्रयत्न टाकलेला आहेत. आणि त्यामुळे चेन जेन चाऊ 6-0 लिडिंग आहे, 6-0 परत प्रयत्न केला, मागे ढकलेला आहे, पण यावेळी मात्र चेनने मात्र मागे ढकलल्यामुळे बेसलाईन छप गेल्यामुळे बाहेर गेल्यामुळे थॉमसला पहिला पॉईंट मिळालेला आहे. चेन सर्व्हिस करतायत बॅकहँड सर्व्हिस नेटजवळ, परत जवळच टाकलं थॉमसने, परत रिटर्न केलं नेटजवळ, परत चेननी मागे ढकललं, त्याला परत मागे ढकललं, पुढे येण्याचा प्रयत्न केला आणि परत थॉमस चुकलाय टॅप करण्यासाठी आणि स्कोर झालाय 8-2. चेन सर्व्हिस केला, परत थॉमसनी मागे ढकलला, चेननी परत कॉच कॉर्नरला मारलेला आहे, परत पुढे आणलं त्याला आणि शॉट मारला. थॉमसला काही जाता आलेला नाही कव्हर करायला शटल आणि त्यामुळे चेनला पॉईंट मिळालेला आहे. 9-2 चेन पुढे आहे, फारच आघाडी घेतलेली आहे. चेन सर्व्हिस करतोय 10-2 थॉमसला, थॉमसने मागे ढकलले, चेनने परत क्रॉसकोट मारलं, परत रिटर्न केले, परत मागे ढकलले आणि आता मात्र रिटर्न झालं, छानसा रिटर्न केलं बॅकहँडने चेनने, परत थॉमस मारला आहे शॉट, चेनने परत रिटर्न केलेलं आहे, बॅकहँडने परत रिटर्न केलं आणि यावेळी मात्र थॉमसने बाहेर घालवलं आहे. आणि ह्या इंटरवलमध्ये मात्र 11-2 चेन लिडिंग आहे. सर्व्हिस केले, मागे ढकलले थॉमसने, आता पुढे ढकलले, मागे ढकलेले, परत चेन शॉट मारला, पण शॉट बाहेर मारलेला आहे आणि त्यामुळे चेनला पॉईंट मिळाला आहे. थॉमस बऱ्याचशा शटल बाहेर चुकीचं मारतो आहे आणि 14-4 चेन लिडिंग आहे. परत प्रयत्न केला मस्तपैकी मागे सर्व्हिस थॉमस पुढे, परत थॉमसने परत हायवर जाऊन ड्रॉप टाकण्याचा प्रयत्नात बाहेर घालवलेला आहे आणि 18-8 चेन पुढे आहे. थॉमस आता 11-20 सर्व्हिस करतोय. खरं चेनला फार मस्तमध्ये कम्फर्टेबल पोझिशन आहे जिंकण्याचा, पण तो घाई करतोय प्रत्येक वेळी आणि परत पॉईंट घालवला, 3 लागोपाठ घालवले आणि 12-20 थॉमस सर्व्हिस करतोय. थॉमस जवळ येण्याचा प्रयत्न जातोय आणि चेन मात्र जिंकण्याची घाई करतोय. मात्र यावेळी थॉमसने बॉडी लाईन आलं होतं, मागे ढकलं, कोर्टच्या बाहेर गेलं आणि चेन चाऊ ही गेम जिंकलेली आहे. आणि त्यामुळे हे चायनीज टायपे ही 1 बॉईज टीम इव्हेंट झालेली आहे. त्यांनी फ्रान्सला मात्र 4-1 ह्या ह्यानी हरवलेलं आहे. त्यांची मात्र सुपिरियरिटी फारच दिसून येते, 4-1, 2 डबल्स आणि 2
सिंगल्स फ्रांस ने जिंकले, फ्रांस मात्र एकच सिंगल जिंकू शकले। हम लोग ने ये टूर्नामेंट में फिफ्थ पोजीशन फिनिश किया है। हम लोग फ्रांस के साथ खेले, ब्राज़ील के साथ खेले और इंडियन ए टीम के साथ खेले और चाइना के साथ खेले। हम लोगों ने ये टूर्नामेंट में काफ़ी कुछ सीखने को मिला है हमको, कि ये काफ़ी अच्छा हमको एक प्लेटफॉर्म मिला परफॉर्म करने के लिए, और हमको ये टूर्नामेंट से काफ़ी कुछ एक्सपीरियंस मिला है कि कैसे परफॉर्म करना है, इंटरनेशनल प्लेयर कैसे खेलते हैं, वो कैसे रहते हैं, वो कैसे खेलने के लिए कैसे फोकस रहते हैं, वो काफ़ी कुछ हमको सीखने को मिला। दिस सिटी इज़ वेरी ब्यूटीफुल, योर पीपल इज़ वेरी ब्यूटीफुल एंड आई एम इन एवरी इन द गर्ल्स एथलेटिक्स इज़ वेरी हैप्पी फॉर स्टे हियर। कोर्ट नंबर 7 जे आहे ते फ्रांस वर्सेस चाइनीज तैपे, चाइनीज तैपे फर्स्ट एंड सेकंड प्लेसेससाठी आहे। चाइनीज तैपे ऑलरेडी 3-1 पुढे आहे। ही शेवटची सिंगल चालू आहे चाइनीज तैपेकडून, चाओ सुई चेन आहे आणि फ्रान्सकडून कॅमिले। चाइनीज तैपे चेन लीडिंग आहे 2-0, सर्व्हिस केली, कॅमिली शॉट मारण्याचा प्रयत्न केला पण नेटमध्ये मारले। चेन 3-0 पुढे आहे, 3-0, आणि आता कॅमिली 2-6-0 सर्व्हिस करते। रिटर्न केला नेटजवळ खेळत, परत चेनने मागे मारला, कॅमिलीने शॉट मारण्याचा प्रयत्न केला पण तितक्याच सफाईने तो रिटर्न केलेला आहे, बॅकहँड ड्रॉप टाकला आणि चेन 7-2 पुढे आहेत। आणि आता चेन 11-4 लीडिंग आहे, सर्व्हिस करते लेफ्ट कोर्टमधनं। गेम सुरू झालेला आहे, हाय सर्व्हिस केली कॅमिलीने, परत मागे मारलं मात्र चेनने बाहेर मारलेलं आहे आणि 5-11 कॅमिली आता सर्व्हिस करणार लेफ्ट कोर्टमधनं। कॅमिली सर्व्हिस करते, ती पण हाय सर्व्हिस केली बॅकहँडकडे बेसलाईनकडे, परत मारलं आहे मागे, चेनने मात्र डाऊन द लाईन मारलेलं आहे आणि पॉईंट मस्त मिळवलेला आहे आणि 12-5 पुढे। चेन सर्व्हिस करते, व्यवस्थित हाय सर्व्हिस करते, चेन परत मागे ढकते, परत कॅमिलीने प्रयत्न केला मागे ढकलाय, तर चेन मात्र तिला बॅकहँड कोर्टला प्रेस केलेला, परत क्रॉस कोर्ट मारण्याचा प्रयत्न केला चेन पण नेट क्रॉस होऊ शकला नाही आणि मात्र कॅमिलीला पॉईंट मिळालं 7-18 फ्रान्सकडून सर्व्हिस होत आहे। मध्ये चेन पुन्हा सर्व्हिस केली 20 नेटजवळ टाकला, मात्र अगदी हलक्या हाताने नेटला टाकला, मात्र कॅमिलीला काहीच कळणं कळल्यामुळे चेनने हा आरामात गेम 21-8 जिंकलेला आहे। चेनने सर्व्हिस केली हाय, कॅमिलीने मारण्याचा प्रयत्न करतात पण नेटमध्ये गेला, त्यामुळे चेनला परत पहिलाच पॉईंट मिळालेला आहे। कॅमिली सर्व्हिस करते राईट कोर्टमधून, हाय सर्व्हिस केली, चेनने मात्र तितक्याच पटाईने मागे मारलेला आहे, यावेळी मात्र कट करून जवळ टाकला अगदी नेटजवळ, आणि यावेळी मात्र कॅमिलीने क्रॉस मारला आणि पॉईंट मिळवला आणि 5-6 आता कॅमिली शिअस जवळजवळ तिने गॅप भरून काढलाय, 5-6 सर्व्हिस करते, हाय सर्व्हिस केली, चेननी ड्रॉप टाकला अगदी आरामात टाकलाय ड्रॉप, 7-5 चेन सर्व्हिस करते, हाय सर्व्हिस केली, कॅमिलीने मागे मारलेला आहे, परत चेननेही मागे मारला आहे, कॅमिलीने परत मागे मारला, चेनने परत मागे मारलेला आहे पण कॅमिलीने बॅकहँडचा मारण्यात प्रयत्नात शटल बाहेर गेल्यामुळे चेनला पॉईंट मिळालेला आहे आणि 8-5 चेन सर्व्हिस करते, चेन सर्व्हिस करते, हाय सर्व्हिस केली, कॅमिलीने ड्रॉप टाकला पण चेनने तितक्याच पटाईने क्रॉस कट तो रिटर्न केलेला आहे, यावेळी मात्र कॅमिलीने छान रिटर्न मारलेला आहे आणि पॉईंट मिळवला आहे। हाय सर्व्हिस केली कॅमिलीने, परत ड्रॉप टाकण्याच्या प्रयत्नात 20 घालवला आणि 20-10 आणि मॅच पॉईंटवर आलेली आहे चेन, आणि आता 20-10 मॅच पॉईंट सर्व्हिस करते, हाय सर्व्हिस केली आणि चेन कॅमिलीने मारला मागे, परत ड्रॉप टाकला दोघांनी आणि परत रिटर्न नाही करता आला कॅमिलीला, आणि चेनने मात्र ही गेम जिंकली, दोन्ही गेम जिंकल्यामुळे टाय ही चायनीज तैपे 4-1 फ्रान्सला हलवलं आणि स्कूल गर्ल्समध्ये पहिल्या नंबरवर आपला नाव नोंदवलेलं आहे, चायनीज तैपे 1-2 झालेला आहे। I would like to tell you that it's a very, very well organized tournament and that all the delegations here present, 15, are very happy to be here. They enjoy the good atmosphere and the matches were on a high level, good quality.
And the ISF is proud to be here in India. And we hope that in the future we will come back for another championship in another sport, maybe. It's a pleasure to be here in order to support the organizing committee, the Indian organizing committee, to help this team to run a great ISF badminton event. It will be a pleasure to be here with the birth of badminton in Pune. The venue is very well, very professional organization. China versus Chinese Taipei. School girls selected girls team. पहिल्या आणि दुसऱ्यासाठी तिसरा गेम चालू आहे. पहिल्या ह्याच्या आधी दोघांनी दोन दोन टाय जिंकलेले आहेत आणि आता तिसऱ्या गेममध्ये बघू कोण जिंकतं. निर्णय टाय होणार आहे. दोघांनी एक एक गेम जिंकलेले आहे. चायनीज तायपेकडून शिम पे लय आहे आणि जिंग चॅंग चायनाकडून आहे. एक शून्याने लिडिंग आहे शिम. शिमने टॅप केला आणि दुसरा पॉईंट मिळवलं. झँग सर्व्हिस करते, शॉर्ट सर्व्हिस केली, टॅप केले जिमने, मागे ढकलं, डाऊन द लाईन मारण्याचा प्रयत्न केला, क्रॉस कोर्ट मारलं झँगने, जिमला मात्र रिटर्न करता आलेलं नाही आणि शटल बाहेर गेलं. झँग सर्व्हिस केली, टॅप केलेला जवळ, परत टॅप केलं, रिटर्न केलं, घेण्याच्या प्रयत्नात चुकलेला आहे जिम आणि झँगने मात्र एक पॉईंट मिळवला. 5-4 वर चायना लिडिंग आहे. निर्णयात गेम चालू आहे हा, कारण याच्यावर सगळं टाय जिंकणार याच्यावर डिपेंड आहे. झँग सर्व्हिस करते, जवळच टॅप केलं, मारला टॅप अगदी येऊन आणि जिमने मात्र अगदी नेटकडे येऊन टॅप मारला आणि पॉईंट मिळवलं. 5 ऑल झालेला आहे दोघांचा. यावेळी मात्र जिमने टॅप बरोबर केलं आणि स्कोर झालाय 6-7. नेट जवळ येऊन शानदार टॅप मारलं. झँग तिकडेच राहिलं, काही करता नाही आलं. आता झिम शिम मात्र सर्व्हिस करते 6-7 वर. मागे मारलं, फार शानदार घेतलं, सोडता सोडता त्यांनी घेतलेले आहे शिम. चायनीज तायपे 7 वर सर्व्हिस करते. झँगचे 10 पॉईंट झालेले आहेत. शिम सर्व्हिस करते, अगदी शॉर्ट सर्व्हिस केली. झँगने मात्र नेटकडे टाकण्याच्या प्रयत्नात बाहेर पडलं आणि 8-10 झालेले. आता शिम पेल थाय सर्व्हिस करते 8-10 वर. शॉर्ट सर्व्हिस केली, परत त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला. झिंग परत घेण्याचा प्रयत्न करतोय, सोडून दिलं आणि शटल बरोबर पडलं. रॉंग जजमेंट झालं. झँगने मात्र पॉईंट मिळाला, त्यामुळे 11-8 ने लिडिंग आहे. शिम आता 12 वरून सर्व्हिस करते. 12-18 चायनीज तायपे वरती चायना. 12-18 टॅप करतोय. यावेळी मात्र टॅप केलेला शिमने पेने मात्र मागे गेला आणि शटल कोर्टच्या बाहेर गेल्यामुळे झँगला मिळाला. 19-12 ने सर्व्हिस करते. 2 पॉईंट जवळ आहे मॅच जिंकण्याच्या. झँग सर्व्हिस केली शॉर्ट. दोघेही मी सांगितलं नेट जवळ खेळण्याचा प्रयत्न करतात. यावेळी मात्र शिम पेने कव्हर करून क्रॉस कोर्ट मारलेला आहे आणि पॉईंट मिळवलेला आहे. 13-18 झालेला स्कोर. निर्णायक मॅच चालू आहे, निर्णय गेम पण चालू आहे, म्हणता येईल टाय पण आहे. सर्व इम्पॉर्टंट असलेल्यामुळे 13-18 वर सर्व्हिस आहे. परत बॉडी लाईन मारल्यामुळे शिम पेने बाहेर मारलं आणि मात्र आता मॅच पॉईंटवर आहे. चायना टाय जिंकला तर नंबर 1 होईल चायनीज तायपे, नंबर 2 होणार आहे. बघू झँग काय करते. शेवटचा पॉईंट आहे. सर्व्हिस केली, दोघेही नेटजवळ खेळ, मागे पुश केलं. या शिम प्रयत्नामध्ये मार टाकला आणि चायना जिंकली. चायनाने हा शेवटचा गेम सिंगल जिंकला आणि हा टाय 3-2 जिंकून बॉईज गर्ल्स टीम सिलेक्टेडमध्ये नंबर 1 झालेली आहे. मला इथे आल्यानंतर असं जाणवलं की आपल्याला शाळेतलं जेवढे काही स्पोर्ट्स आहेत त्यांचं आणि राज्य आणि राष्ट्रीय संघटनांचं समन्वय असणं फार जरुरी आहे. आणि ह्याला जर सरकारचं पाठबळ मिळालं, त्यांचा अभ्यास, त्यांचा क्रीडा विकास या सगळ्यांचा समन्वय झाला, तर जवळपास
5-10 खेळातून तरी आपल्याला जागतिक दर्जाचे खेळाडू मिळतील येत्या 5-10 वर्षामध्ये, याचे मला नक्की आशावाद वाटतो. या स्पर्धेचं आयोजन जे झालं, इथे 15 देशांनी भाग घेतला, हे फार कौतुकास्पद आहे. आणि मी काही लोकांना विचारलं, परदेशातल्या काही लोकांना, इथले जे इंटरनॅशनल स्कूल्सचे जे फेडरेशनचे अध्यक्ष आहेत त्यांना विचारलं. सगळ्यात महत्त्वाचं मला आनंद वाटत असतो की जेव्हा आपल्याकडे परदेशी पाहुणे येतात त्यांचं इथून परत जाणं ते आनंददायक असावं. आणि जेव्हा मी ही चौकशी केली, त्यांना विचारलं, सगळ्यांना इथलं प्रत्येक गोष्ट आवडली. पुणे आवडलं, स्टेडियम आवडलं, इथले त्यांची सगळी जी व्यवस्था केली ती आवडली, तर हे ऐकून एक मन म्हणजे चांगलं अभिमानाने भरून येतं. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ भारतीय बॅडमिंटन महासंघाचे उपाध्यक्ष प्रदीप गंधे यांच्या हस्ते झाले. यावेळी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार, क्रीडा संचालनालयाचे महासंचालक नरेंद्र सोपल, उपसंचालक अनंत व्यंकटेश्वर आणि चंद्रकांत कांबळे उपस्थित होते. या प्रसंगी झालेल्या बक्षीस वितरण समारंभामध्ये चारही गटातील विजेत्यांना मेडल्स आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेमध्ये सिलेक्टेड मुलींच्या गटामध्ये चीनने विजेतेपद पटकावले. सिलेक्टेड मुलांच्या गटामध्ये चायनीज तैपाई संघाने विजेतेपद मिळवले. शालेय मुलं आणि मुली या दोन्ही गटामध्ये चायनीज तैपाई संघाने विजेतेपद मिळवले.